नमस्कार। आज आपण बनवणार आहे रवा मसाला अप्पम। त्यासाठी आपण इंग्रेडिएंट्स बघूया। गाजर घेतलेला आहे बारीक कट करून, थोडेसे मटर घ्यायचे, कढीपत्ता, मोहरी, हळद, मीठ, जिरं, चणा डाळ, थोडेसे काजू घेतलेत, कोथिंबीर घ्यायची आहे, थोडा कांदा घ्यायचा आहे आणि मिरचीची पेस्ट घ्यायची आहे। उडदची डाळ घेतली आहे। इथं बघू शकता आपण दही आहे, विनो घ्यायचं आहे आणि रवा घ्यायचा आहे। स्टार्ट करूया आपण। आता आपण रवा घेऊया, त्यानंतर दही घ्यायचं आहे आपलं। मिक्स करून घ्यायचं। गाजर टाकायचे, मटर टाकायचे, कांदा टाकायचा, मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम थोडंसं टाकायचं। मीठ टाकून घेऊया, हळद टाकूया, पाणी टाकून घेऊ, थोडंसं चांगलं मिक्स करून घेऊया। मिरचीची पेस्ट टाकूया एक टेबलस्पून, वापस मिक्स करून घेऊया। आता मिक्स झालेलं आहे आपलं। आता आपण फोडणी करून घेऊया। आता आपण तडका देण्यासाठी तेल ठेवलेलं आहे 2 टेबलस्पून, त्यामध्ये मोहरी टाकूया, नंतर जिरं टाकूया, उडदाची डाळ घेतली 1 टेबलस्पून, चण्याची डाळ टाकूया 1 टेबलस्पून, कढीपत्ता टाकूया, भरपूर कढीपत्ता टाकायचा, काजू घेतले बारीक कट करून घ्यायचे टाकायचे। आपला तडका रेडी आहे। आपला तडका रेडी आहे, आपण याच्यात टाकून घेऊया। मिक्स करून घेऊ, कोथिंबीर टाकू, पीठ मस्त फुलून आलेलं आहे, विनो टाकूया, विनो टाकूया मस्त। थोडंसं पाणी टाकूया,
इथे बघू शकता आपण मस्त फुललेलं आहे हे. आता आपण अप्पम पात्र ठेवलेलं आहे, त्यात थोडं थोडंसं तेल टाकून घेऊया. तुम्हाला हवं वाटलं तर तूप पण टाकू शकतो आपण. आता आपण हे मिश्रण केलेलं ते यात टाकून घेऊ. आता आपलं मिश्रण टाकून झालेलं आहे, झाकून ठेवूया. एक 5 मिनटं वाफ देऊया त्याला. आता आपण बघू शकतो इकडे पलटी करून घेऊया आपण. सगळे साईड ने अशी काढायची. आता बघू शकता आपण पलटी केलेले आहेत. आता आपण वापस झाकून ठेवूया 5 मिनटे. आता आपले बघू झालेलं आहेत हे अप्पम. आता आपण काढून घेऊया. आता आपले अप्पम रेडी आहे, बघू शकता आपण मस्त झालेले आहेत. इथं मी चटणी घेतलेली आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मस्त गरमागरम रवा मसाला अप्पम रेडी आहे, बघू शकता टेस्टी.